निरंजन अलख निरंजन ओ अलख निरंजन। गोरक्षा, तू भोजन केलेस का? गुरुवर, आपल्या सहवासात असताना प्रत्येक क्षण हा अमूल्य वाटतो। असं वाटतं की सतत तुम्हाला ऐकत राहावं। परंतु गोरक्षा, आज मी बोलणार नाही, आज मी ऐकणार आहे। आसन ग्रहण कर। गुरुवर, मी आपल्या समोर काय बोलणार? माझी ती पात्रता नाही। तुझ्या पात्रात किती धन आहे ते मला दिसते आहे। गुरुवर, आपण आज्ञा करावी तसे मी बोलायचा प्रयत्न करेन। गोरक्षा, मला सांग, योग साधनेमध्ये सर्वात महत्त्वाचे काय आहे? गुरुवर, योग साधनेत ब्रह्मचर्य सगळ्यात महत्त्वाचे आहे। तीच आधारशिला आहे। हठयोगाचा प्राणाधार ब्रह्मचर्यच आहे। त्याचा संपूर्ण स्वीकार हा देहाकडून आत्म्याकडे जातो। गोरक्षा, ब्रह्मचर्याचा परिणाम काय आहे? विषय भेद नाहीसा झाल्यावर वृत्ती शांत होणे, ब्रह्माकार होणे, हाच ब्रह्मचर्याचा परिणाम आहे। गोरक्षा, आता तुला मी एक गोष्ट विचारतो। एक योगी आहे, त्याला अनेक विध सिद्धी प्राप्त आहेत। अनेक देव देवता शक्ती चेतना त्याला प्रसन्न आहेत। असे समज की त्याला माझाही आशीर्वाद आहे। त्याने धर्माचेही विशाल कार्य केले आहे। परंतु समजा त्या योग्यास स्त्री सोबत राहावे लागले, स्त्री संग करावा लागला, तर गुरुवर, हे योगी कोण आहेत ठाऊक नाही, परंतु मग ते विषय सुखात अडकले आहेत एवढे मात्र निश्चित। मी तर म्हणेन की ते भोगी आहेत। मच्छिंद्रनाथा, तुझ्या विषयी गोरक्ष काय विचार करेल त्याची ही सुरुवात आहे। काय झाले गुरुवर?
गोरक्षा, मी तुला जे उदाहरण दिले त्यामधील त्या योग्याच्या भूमिकेत आणखीही काही वेगळा अर्थ असेल का याचा जरा साकल्याने विचार कर. आणि उत्तर सापडले तर मला सांग. होय गुरुवर, परंतु ते योगी आहेत तरी कोण? ते मी तुला योग्य वेळ येताच सांगेन गोरक्षा. तुम्ही सगळ्या इथे? देवी, तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही एक गुपित सांगणार आहात म्हणून. हो, सांगणार होते, पण आम्हाला वाटलं तुम्ही आता सांगाल. हे सांगायचं की नाही याबद्दल श्रीनाथांशी अजून माझं बोलणं झालं नाही. तसं असेल तर तुम्ही नंतर सांगा. नाही, थांबा. मी स्त्री राज्याची साम्राज्ञी जरी असले तरी तुम्ही सगळ्या माझ्या सख्या आहात. मी तुम्हाला सांगते, परंतु हे तुमच्यातच राहील असे मला वचन द्या बरं. हो देवी, तुम्ही जे काही सांगाल ना ते आम्ही गुप्त ठेवू. म्हणजे देवी, तुम्ही माता होणार आहात तर? होय माई. देवी, ही शुभवार्ता आहे. अभिनंदन. खूप आनंद वाटला ऐकून. देवी, जे बाळ असेल ना त्याला मी सांभाळणार. या स्त्री राज्याचं उत्तरदायित्व मी होणाऱ्या पुत्राकडे देण्याचे ठरविले आहे. म्हणजे देवी, या स्त्री राज्यात पुत्रच जन्माला येणार तर? हो, श्रीनाथांनी तसं सांगितलं आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मीननाथ नावाचा पुत्र जन्माला येईल. देवी, ही शुभवार्ता जेव्हा तुम्ही सगळ्यांना सांगाल ना तेव्हा उत्सव व्हायला हवा. ओय माई. गहिनी, गहिनी, कुठे निघालास? वनात जाऊन येतो. काही जायचं नाहीये, घरात थांब. आज फार वेळ नाही थांबत.
दुपारी येतो, आज अडवू नकोस. गहिनी, 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 अहो तुम्ही माझ्यासाठी एवढे कष्ट कशाला घेतलेत? तुम्हाला कधी पाणी लागलं तर असावं. किती काळजी करता आपण. बसा तुम्ही. बरं, घरी कसे आहेत सगळे? बरे आहेत, पण माझ्यामुळे दुःखी असतात. मी समजू शकतो. ज्याच्यात वैराग्य आहे त्याचे संसारातल्या माणसांसोबत जमणे अवघड असते. त्यात माझ्या विवाहासाठी मागे लागले. आणि तुम्ही नकार देत असणार. मला विवाह नाही करायचा ऋषीवर. स्वाभाविक आहे. गहिनी, तू कोण आहेस याची तुला अद्याप जाणीव नाही, परंतु गोरक्ष जेव्हा तुला भेटेल तेव्हा शक्तीचा प्रयोग करून तुला तुझे मूळ स्वरूप दाखवून देईल. आरशावरून धूळ बाजूला सारावी आणि स्वतःचीच प्रतिमा स्वच्छ दिसावी असे तुझे होईल. तोपर्यंत तुझे प्रश्न असेच राहू दे. परमसत्तेवर तुझी श्रद्धा अशीच राहू दे. गोरक्षा, बालपणी मच्छिंद्रनाथाने तुला काही उपदेश केला होता, त्याचे स्मरण आहे का तुला? असं भावनिक होऊन कसं चालेल गोरक्ष? तुझी माझी गहिणीची पुन्हा भेट होणार आहे. त्याचे एखाद्या मातेने उत्तम संगोपन केले की तो मोठा होईल आणि 12 वर्षानंतर आपली भेट पुन्हा होईल. होय, काही गोष्टी ध्यानात आहेत गुरुवर. प्रामुख्याने जे कार्य आहे ते गहिणीच्या संदर्भातील आहे. गहिनी, होय, त्यावेळी गहिनी खूप लहान होता. गुरूंनीच त्याचा सांभाळ केला, परंतु मग आम्हाला पुढे जायचे होते म्हणून त्याच गावात एका दाम्पत्याकडे त्याला सोपवले. होय गोरक्षा, गोरक्षा.
हाँ काकी गहिनी केव्हाचा गेलाय अजून आला नाहीये जा बघ होय का तो वनात गेला असेल त्या साधू बुवांकडे तुम्ही मित्रांनीच सांगितलं ना त्याला त्यांच्याबद्दल होय जा मग आता घेऊन ये त्याला होय काकी जातो बरं घरी विचारलं का तुम्ही तुमच्या जन्माच्या संदर्भात किंवा गहिनी नामकरण कोणी केलं ते विचारलं पण त्यांनी विशेष काही सांगितलं नाही हे पहा तेज दिसतच आहे मलाच ठाऊक नाही मी कोण आहे हे पहा माझा अनुभव आहे की दिव्य विभूती तुमच्यावर लक्ष ठेवून असणार त्या मला भेटत का नाही कारण गुरु भेटीची वेळ ही लिहून ठेवलेली असते मी ही वाट पाहतो आहे आता त्याच कनक ग्रामात तुला पुन्हा जावयाचे आहे मी आपल्या आज्ञेचे पालन करेन नाथ परंपरेचे जे कार्य योजिले आहे त्यानुसार लवकरात लवकर तू स्वतः गहिनीला दीक्षा देणे आवश्यक आहे गहिनीला तो स्वतः कोण आहे याची जाणीव नाही परंतु त्याच्या आत जे वैराग्याचे बीज आहे ते काही त्याला स्वस्थ बसू देत नाही आता त्याची साधना सुरू व्हावयास हवी अर्थात आता तुला गुरुची भूमिका पार पाडायची आहे गुरुवर तो सगळा प्रसंग आता माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला परंतु आजपर्यंत मी शिष्याच्या भूमिकेत होतो आता तात्काळ मला गुरु म्हणून कसे वागता येईल हा तुझा विनय आहे गोरक्षा मच्छिंद्रनाथ मी आणि स्वतः श्री महादेव या तिघांकडूनही तुला ज्ञान प्राप्ती झाली आहे अनेक देव देवता चेतना शक्ती यांचे तुला सहाय्य आहे त्यामुळे गुरुची भूमिका तू अत्यंत समर्थपणे पार पाडशील तुझ्या हातून अलौकिक कार्य घडेल याविषयी मला तिळमात्रही शंका नाही मी आपल्या आज्ञेप्रमाणे प्रयत्न करीन गुरुवर कल्याणमस्तु शुभम भवतु अलख निरंजन हो आदे अलख निरंजन हो अलख निरंजन हो अलख निरंजन